नाजरीन आदाब एम सी उर्दू न्यूज़ में आपका खैर मकदम है महाराष्ट्र में चुनावी माहौल बहुत गर्म हो चुका है नांदेड़ में खासकर नांदेड़ शुमाल यानी उत्तर में हम लोग मौजूद हैं यहाँ की सियासत में एक दिलचस्प मरहला आ गया है महाविकास आघाड़ी में दो उम्मीदवारों ने अपने पार्टी के बीफाम के साथ उम्मीदवारी दाखिल की है आज हमारे साथ संगीता पाटिल डक मैडम है ये भी शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे के साथ इन्होंने टिकट लिया है आइए जानते हैं मैडम आपका स्वागत है नमस्ते मॅडम ये बताइए की पे महाविकास आघाडी से जो है आपने अधिकृत उमेदवार की हैसे से फॉर्म भरा है तो आपके पास क्या चैलेंज आ रहा है क्योंकि काँग्रेस जैसी बडी पार्टी आपके साथ मौजूद नहीं है महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मी उमेदवारी भरलेली आहे आणि उद्धव बाळासाहेब गटसुद्धा महाविकास आघाडीत एक महत्त्वाचा घटक पक्ष आहे आणि त्या पक्षाकडून मी आता उमेदवारी अर्ज भरलेला आहे मॅडम आघाडी में चुके सात आठ है तो ऐसे में कितने पार्टियाँ आपके साथ दे रही रही और कितने नहीं दे है? क्या महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून म्हणजे माझ्याकडून समाजवादी पार्टी असेल शेखाप असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल असे विविध घटक आपल्यासोबत आहेत फक्त काँग्रेस व्यतिरिक्त बाकी सगळे पक्ष आपल्यासोबत काम करण्यास तयार आहेत कांग्रेस को अगर छोड़ देंगे आप साथ में तो आपके लिए क्या चीज़ किस तरह का चैलेंज नजर आ रहा है क्योंकि सम कांग्रेस का भी जो है काफ़ी असर है महाविकास आघाड़ी में बड़ी पार्टी मौजूद है ऐसे मुस्लिम समाज भी है तो क्या सब समाज को लेके चलने के लिए आपके पास कोई वो रहेगा क्या हिमत अमली पार्टी नहीं चैलेंज मतलब तरह मी मग् सहा पाँच सहा महीनपासन तैयारी लगने ला है अन मी उस, आ, सगळ्या जातीधर्मांना सोबत घेऊन काम करते मा आहे माझ्यासोबतच मुस्लिम समाज आहे मराठा समाज आहे ओबीसी आहे धनगर समाज आहे लिंगायत समाज आहे ह्या सगळ्या जाती धर्मांना आपण सोबत घेऊन काम करत आहोत त्याच्यामुळे चॅलेंज असं काही मुसलमानों की बात की जाए तो मुसलमानों को पहली बार टिकट दिया है कांग्रेस ने तो ऐसे में मुसलमानों के लिए आपके पास क्या प्लान है क्योंकि कहा जा रहा है कि सत्तार साहब जो अब्दुल सत्तार साहब है उम्मीदवार मिली है उनको तो क्या वो कह रहे हैं कि आप उनका आप, आपका टिकट वापस ले लेंगी बिफाम वापस लेंगी तो आपको क्या लगता है ऐसा होगा नहीं दे चार तारखेला ला अपन पहू थे उम्मीदवार मागे घेल आपकी उम्मीदवार कायम रहना है तुम्हारे पाठिबा रहे शाश्वती है बालाजी कल्याणकर को कितना खतरा आपसे लग रहा है बघा मागच्या सहा महिन्यापासून मी काम करत आहे आणि आपण सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन काम करत आहोत आणि आज लोकांमध्ये चर्चा आहे की विधानसभेमध्ये बोलणारा आपले प्रश्न मांडणारा आपल्याला माणूस हवा आहे आपल्या हक्काचा माणूस हवा आहे त्याच्यामुळे मला त्यांचं चॅलेंज वाटतच नाही अभी अभी जितने पार्टियाँ आपके साथ मौजूद है तो क्या आपको लगता है कि एजुकेशन भी इसमें कुछ पा ये रहेगा क्योंकि नांदेड़ जो है उत्तर डेवलपमेंट के लिए कहा जाता है कि बहुत ज़्यादा आगे है यहाँ पे स्टूडेंट्स भी है यहाँ पे खेती बाड़ी के लोग किसान भी आपके क्षेत्र में आते हैं तो क्या आपके पास किस तरह का प्लान है इनके लिए सब नांदेड़ शहर शिक्षण साढ़ी शैक्षणिक हब मन अपन पूर्ण महाराष्ट्र मधे ओखली है आज नांदेड़ शहरा विविध क्लासेस माध्यम बाहेरच्या शहरातून लोक या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी मग त्यांना विद्यार्थ्यांना राहण्यासाठी व्यवस्था नाही त्यासाठी गव्हर्मेंटचे हॉस्टेल असतील अशा प्रकारची आपल्याला व्यवस्था करावं लागणार आहे त्याचप्रमाणे उत्तर मतदारसंघामध्ये ग्रामीण भागसुद्धा आहे ग्रामीण भागातल्या वेगवेगळ्या अडचणी आहेत शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत पाण्याचा प्रश्न आहे त्याचप्रमाणे नांदेड शहरामध्ये गव्हर्मेंट हॉस्पिटल नाही आपल्याला आरोग्य सुविधा घेण्यासाठी विष्णुपुरी या ठिकाणी जावं लागते त्या ठिकाणी मग पेशंटना जो खर्च लागतो तो त्यांना परवडत नाही म्हणून या ठिकाणी गव्हर्मेंट हॉस्पिटलची सुद्धा आवश्यकता आहे अशा वेगवेगळ्या समस्या आहेत त्यावर काम करावं लागणार आहे आपल्या घ्या लागत आहे की आपली टक्कर किस्से हो उत्तर उत्तरवे नाही मी टक्कर कुणाशी होणार हे नाही माझी स्वतःशीच टक्कर आहे आणि मी सगळ्या जातीधर्मांना सोबत घेऊन चालत आहे मी वेल एज्युकेटेड आहे विधानसभेमध्ये चांगल्या प्रकारे मी प्रश्न मांडू शकते आणि जनतेलाही तेच हवं आहे की एक सक्षम उमेदवार एक सक्षम माणूस आपल्यासमोर पर्याय म्हणून आहे हे आता जनतेला माहीत झालेलं आहे आणि त्यामुळे जनता नक्कीच माझ्या पाठीशी राहणार आहे ये हमारे साथ थी मौजूद संगीता पाटिल डग बैडम उद्धव बाला साहेब ठाकरे की तरफ से ये अधिकृत उम्मीदवार है बाजपता नामदाद उम्मीदवार है ऐसे में अभी ये देखना दिलचस्प होगा कि कांग्रेस और उद्धव बाला साहेब ठाकरे की पार्टी में कौन मैदान में रहता है अगर ये दोनों अलग अलग लड़ते हैं तो किस तरह की राजनीति यहाँ पर यानी सियासत यहाँ पर होती है ये भी देखना होगा कि मुसलमान और दलित किस तरफ झुकाव रखते हैं मराठा वोट भी किधर जाएंगे इनकी पॉलिसी और अब्दुल सत्तार की पॉलिसी में कौन जीतता है ये देखना दिलचस्प होगा एम्सियन उर्दू न्यूज़ के लिए मैं ज़िया वहीद कैमरामैन मुबीन के साथ